नमस्कार मी संजय भोकरे आपण पाहतो जनप्रवास लाईव्ह सध्या महाविकास आघाडीमध्ये जसं उद्धवजी ठाकरेंची दिल्लीवारी झाली आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा महाविकास आघाडीचा कोण असणार याच्याविषयी चर्चा सुरू झाली आज त्यावरच बोलायचं आहे त्याच्यावरनं जाता राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये काय चालू आहे त्यांच्या पक्षामध्ये काय चालू आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण जसं उद्धवजी ठाकरेंचा दिल्ली दौरा संपला त्याच्यानंतर काँग्रेस आणि त्यांच्यामध्ये नक्की काय चर्चा झाल्या आहेत उलटसुलट सोशल मीडियामध्ये येत आहे परंतु त्याच्यामध्ये न जाता आत्ता राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये मात्र याच्यावर मंथन चालू आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या जर का सिटा म्हणजे विधानसभेला त्यांची जर का आमदार संख्या जास्त झाली तर नक्कीच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार राष्ट्रवादी शरद पवार गट राहणार आहे अर्थात हे सत्ता आल्यानंतरच्या सगळ्या घडामोडी आहेत पण ज्या चर्चा चालू आहेत मंथन चालू आहेत त्या त्या पक्षामध्ये काँग्रेसमध्ये अद्याप मुख्यमंत्रीपदाचं काही जरी अजून नसलं उमेदवारी चेहरा परंतु राष्ट्रवादीमध्ये मात्र पुन्हा पवारसाहेबांच्यावर परिवारवादाचा आरोप होऊ नये याच्यासाठी पवार कुटुंबीयच ते गांभीर्यानं घेत असल्याची ही चर्चा ते पवार, पवार ते आहे त्या कुटुंबामध्ये कारण कुटुंबामध्ये जे काही चालतं ते त्यांचे ठराविक सगळे एकत्र येत असतात अगदी अजितदादा पवार शरद पवार साहेबांना सोडून जायच्या आधीसुद्धा सुप्रिया ताईंना राष्ट्रीय अध्यक्ष करायचं त्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचं हे त्यांच्या कुटुंबियामध्ये ठरलेलं होतं आणि नंतर मग ते सगळीकडं कळालं मग जयंत पाटील परत जितेंद्र आवाड यांनी एक आक्रमक भूमिका घेतली की पवार साहेबांनी आत्ता निवृत्ती घ्यायची नाही आणि त्यांनी दंगा चालू करून ते सगळं हा डाव मग हा कोणाचा होता काय होता असू देत पण तो उधळून लावला आणि पवारसाहेबच पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तिथं राहिले पण नंतर अजितदादा गेले हे सगळ्यांना माहिती आहे हे सगळ्यांनी बघितलेलं आहे सगळं पण त्यावेळेपासनं जयंत पाटील आणि जितेंद्र आवाड यांनी जे एकनिष्ठता दाखवली आहे पवारसाहेबांच्याबरोबर नक्कीच त्याचं फळ त्यांना मिळणार अशा पद्धतीचं आज राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षामध्ये आता लोकसभेलासुद्धा त्यांनी चांगलं यश मिळवलेलं आहे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची कारकिर्द ही चांगली झालेली आहे त्यामुळं आणि आत्ता लोकसभेत ज्यादा दहा सीटं आल्यामुळं चांगल्या सीटं आल्यामुळं एवढी फूट पडूनही म्हणजे लोकमत आहे आणि जयंत पाटील नक्कीच त्याचं श्रेय घेणार जितेंद्र आवाडसुद्धा आज त्याच्यामध्ये आहेत तर जितेंद्र आवाड यांना प्रदेशाध्यक्ष करायचं ते आत्ता करायचं का निवडणुका झाल्या ह्याच्यातसुद्धा मंथन चालू आहे जितेंद्र आव्हाडांची इच्छा असावी कदाचित की मला आत्ताच प्रदेशाध्यक्षपद द्यावं आणि जयंत पाटील हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपल्याला बहुमत आल्यानंतर निश्चितपणानं आपण सगळ्यांनी तो मान्य करू असं त्यांच्या त्यांच्यातलं हे ठरलेलं आहे असं मला आत्ता समजतं आहे आता, आता ह्याच्यावर बरंच मंथन चालू आहे कारण दावेदार म्हटलं तर दा सुप्रिया सुळेना परत आणलं तर परिवारवाद त्यामुळे साहेब सुद्धा कटाक्षानं मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जयंत पाटील यांच्यावर शिक्कामोर्तब त्यांनी केलेलं असावं आत्ता आणि तसं ते चित्र आहे आणि जयंत पाटलांना त्याबद्दल विचारायला गेलं तर ते काही बोलत नाहीत नाही आधी निवडणुका होऊ द्यात आमचे आमदार तर किती निवडून येत आहेत हे असं ते, ते बोलणार तेही बोलतील आणि आता ते मुघम आहे परंतु अंतर्गत बातमी एवढी नक्की आहे की जयंत पाटील हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा साहेबांच्या पक्षाकडनं असणार आहे आणि ज जयंत पाटलांना ह्या आधी ज जसं अजित पवार गेल्यानंतरसुद्धा मग भाजपमध्ये जावं म्हणजे त्यांना उलटसुलट बातम्या येत होत्या भाजपनं सुद्धा त्यांना ऑफर दिलेली होती यापूर्वी तुम्ही पण या म्हणून परंतु अजितदादा पवारसुद्धा जयंत पाटील येतील आणि त्यांनी यावे त्याच्यासाठी प्रयत्न केले नाहीत का तर नक्की केले परंतु जयंत पाटील यांनी ते कटाक्षानं टाळलं हे आधीच्या एका आपण एका क्लिपमध्ये हे त्याचं विश्लेषण केलेलं आहे कारण अजितदादांच्या पक्षामध्ये जयंत पाटील गेले तर मुख्यमंत्रीपद हे कधीच त्यांना मिळणार नाहीत कारण मुख्यमंत्रीपदाचे दावेदार अजितदादाच असणार आहेत त्यामुळं चुकूनही जयंत पाटील तिकडं जाणार नाहीत असं आपण विश्लेषण केलेलं होतं आणि तसंच घडलेलं आहे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून आता जयंत पाटील हे निश्चित झालेत म्हणायला काही हरकत नाही आज हितच थांबू उद्या पुढच्या भागात